ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. भारतात सौर ऊर्जेला चालना देण्यासाठी केंद्रीय ऊर्जा मंत्रालय सोलर रूफ टॉप योजना चालवत आहे. याच अनुषंगाने उल्हासनगर शहरातही वीज ग्राहकांसाठी सोलर पॅनल बसवा, सरकारही मदत करेल अशा आशयाखाली कार्यशाळेचं आयोजन कॅम्प नंबर 5 परिसरात करण्यात आलं. या कार्यशाळेत वीज ग्राहकांना सोलर पॅनलविषयी मार्गदर्शन करण्यात आलं. सोलर रूफटॉप योजनेद्वारे केंद्र सरकार देशात अक्षय ऊर्जेचा वापर करण्यास प्रोत्साहन देते. यासाठी केंद्र सरकार ग्राहकांना सोलर रूफटॉप बसवणार सबसिडी देते. 20 वर्षापर्यंत मिळेल मोफत वीज तुमच्या घराच्या छतावर सोलर रूफटॉप बसवून तुम्ही विजेचा खर्च 30 ते 50% कमी करू शकता. दरम्यान सोलर रूफटॉप 25 वर्षासाठी वीज पुरवेल आणि या सोलर रूफटॉप सबसिडी योजनेत खर्च 5-6 वर्षात दिला जाईल. यानंतर तुम्हाला पुढील 19-20 वर्ष सोलरच्या विजेचा लाभ मोफत मिळेल. सोलर पॅनलसाठी किती जागा पाहिजे? सोलर पॅनल बसवण्यासाठी जास्त जागा लागत नाही. 1 किलोवॅट सौर ऊर्जेसाठी 10 चौरस मीटर जागा लागते. केंद्र सरकार 3 KV पर्यंतच्या सोलार रूफटॉप प्लॉटवर 40% अनुदान देते आणि 3 KV नंतर 10 KV पर्यंत 20% अनुदान देते. सोलर रूफटॉप सबसिडी योजनेसाठी तुम्ही वीज वितरण कंपनीच्या जवळच्या कार्यालयाशी संपर्क साधू शकता. अधिक माहितीसाठी तुम्ही mnre.government.in ला भेट देऊ शकता. आपण एक प्रतिनिधी म्हणून एक एजन्सीला बोलवलेलं आहे. आपण आपल्याला माहितच आहे या क्षेत्रामध्ये अनेक एजन्सी अवेलेबल आहेत. ऑनलाईन ऍप्लिकेशन स्वीकारल्या जातात. ऑनलाईन ऍप्लिकेशन करताना अनेक एजन्सीची नावं लिस्टमध्ये येतात. आपण सर्व एजन्सीला बोलू शकत नाही, तरी एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण ग्राहकांना याच्यावरती माहिती जास्तीत जास्त मिळावी या दृष्टीनं एजन्सीला बोलवण्यात आलेलं आहे. तर दोन प्रथमतः सगळ्या माझ्या ग्राहकांचं, सन्माननीय ग्राहकांचं मी स्वागत करतो. हा कार्यक्रम आपण दर आठवड्याला प्रत्येक ठिकाणी घेणार आहे. हा प्राथी म्हणजे प्रथमतः हा उल्हासनगर 4 आणि 5 साठी आपण एवढ्यासाठी आयोजित केला होता की या ठिकाणी प्रत्येक ग्राहकांची मागणी होती की सोलरच्या बाबतीमध्ये आम्हाला जागरूक व्हायचंय, सोलरच्या बाबतीमध्ये माहिती द्या. आणि आपले माननीय ऊर्जा विभाग आणि आपलं महाराष्ट्र शासन याचा हा उपक्रम आहे. आपल्याला जास्तीत जास्त नैसर्गिक स्रोतापासून जी ऊर्जा भेटते त्याचा वापर करायचा आहे. कारण आता आपण ही नाशवंत नाही, ही आपण ग्रीन एनर्जी म्हणतो. या ग्रीन एनर्जीचा वापर करायचा आहे आपल्याला. आणि त्याच्यामध्ये जे महाराष्ट्र शासनाकडनं जी सबसिडी दिली जाते त्या योजनेची माहिती करण्याकरता हा आपण मेळावा अरेंज केलेला आहे. याच्याबद्दल जे आमचे दरवडे साहेब बोलले की प्रातिनिधिक स्वरूपामध्ये एक आपल्या 10 ते 12 एजन्सी आपण अपॉइंट केलेल्या आहेत. त्याच्यामधल्या प्रत्येक एजन्सी तुम्हाला म्हणजे निवडायची मुभा आहे. पण आता आपल्याला त्या 10 ते 12 एजन्सीला बोलवून तेच मार्गदर्शन करतील किंवा सांगतील. त्यामुळे त्यांचे प्रतिनिधी म्हणून व्ही निराजे आपल्याकडे समीर चव्हाण आलेले आहेत. ते आपल्याला याच्याबद्दल माहिती देणार आहेत. त्याचप्रमाणे आमच्या विभागीय कार्यालयातर्फे जे नोडल ऑफिसर आहेत, अतिरिक्त कार्यकारी अभियंता आमचे बोरकर साहेब, 1-2 मिनिटं मार्गदर्शन करतील. आपला जास्त वेळ घेणार नाहीये. आपण अमूल्य वेळ काढून आलात, त्याबद्दल धन्यवाद. आणि आपण वारंवार भेटत राहू. आणि याच्यामध्ये जर आपल्याला काही शंका असतील त्या शंकाचं आपल्याला प्रथम निरसन करायचं आहे. आणि जे काही तुम्हाला शंका असतील ते तुम्ही इथे विचारू शकता. त्या शंका निरसन करण्याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न करतो. धन्यवाद. तुम्ही जानकारी दी, दरवाडे साहब ने भी जानकारी दी और बहुत ज़्यादा जानकारी आपको जानने की कोशिश रहेगी. उसके लिए जो रजिस्टर हमारे एम पैनल भंडार उनको भी हमने बुलाया है, मिस्टर समीर चव्हाण. अभी ये सोलार हमारे घर में सबसे घर में कनेक्शन है, लेकिन सोलार का कनेक्शन लेने की ज़रूरत क्यों पड़ रही है इसके पीछे पूरे वर्ल्ड लेवल पे बहुत सारी डिस्कशंस हो रहे हैं. एक ग्लोबल वार्मिंग नाम आपने सुना होगा. अब ग्लोबल वार्मिंग की वजह से बाकी क्या इफेक्ट हो रहे हैं उसकी भी जानकारी होगी. तो ग्लोबल वार्मिंग की
कारण जो है वो कोयला जिसके जनरेशन होता है, फ्यूल बाकी जैसे अलग अलग तरह पेट्रोल और तेल यूज करके जो जनरेशन किया जाता है उससे जो कार्बन डाइऑक्साइड का जो उत्सर्जन होता है अपने पृथ्वी पे, उसकी वजह से ग्लोबल वार्मिंग ये चीज़ हो रही है। तो ये जागतिक लेवल पे ये चर्चा हो रही है कि अभी और दूसरी बात कोयला ऑयल जो बिजली हम लोग उत्पाद कर रहे हैं ये धीरे धीरे नष्ट होने की कगार पे है। तो भविष्य में अपने को ये जो रेगुलर बिजली आती है उसके अलावा भी कोई नए ऊर्जा स्रोत ढूंढने पड़ेगा। उस लिहाज से ये माननीय केंद्रीय जो मंत्रालय है बिजली के बारे में उन्होंने ये पहल की है और उन्होंने अपने महाराष्ट्र शासन के मार्फत ये कनेक्शन जो अपने अभी एग्जिस्टिंग कनेक्शन है उसी को सोलार में कन्वर्ट करेंगे। दोनों तरफ से बिजली चालू रहेगी, सूरज की जो बिजली मिलेगी वो भी हम लोग इस्तेमाल कर पाएंगे और जब सूरज की बिजली सूरज नहीं रहेगा उस समय अपना रेगुलर बिजली इस्तेमाल कर पाएंगे। इस तरह का वो सिस्टम रहेगा। तो उसमें कुछ कनेक्शन में तो डेफिनेटली वो कनेक्शन लेना है तो कुछ खर्चा भी है, साथ साथ में उसको कुछ सब्सिडी भी दे रही है, सेंट्रल गवर्नमेंट सब्सिडी दे रही है उसको। तो ये जानकारी सब डिटेल में हमारे रजिस्टर वेंडर मिस्टर समीर चौहान आपको बताएंगे। उसके बाद में आपको शंका हो उसके बारे में तो आप एक एक करके पूछ सकते हैं। समीर चौहान को आरम्भ करता हूँ कि वो अपना शॉर्ट में हिंदी में सभी लोगों को बताए ताकि उनको जानकारी प्राप्त हो। आकाश सहाने, स्वानंद मीडिया, उल्लासनगर। श्री पंचमुखी हनुमान ज्योतिषालय। हनुमान उपासक पंडित श्री विश्वनाथ भट्ट गुरुजी, साउथ इंडियन फेमस एस्ट्रोलॉजर। बहुत ज्योतिषी के पास जाकर भी आप निराशा है, एक बार भगवान पर विश्वास रखकर मिले, एक मुलाकात आपका तकदीर बदल देगा। आपका हस्तरेखा जन्म कुंडली फेस रीडिंग से आपका जीवन का पूरा भविष्य बताते हैं। शिक्षण, नौकरी, कर्ज मुक्ति, राजकारण, शत्रु पीड़ा, सास बहु में त्रास, स्त्री पुरुष प्रेम, प्रेम भंग, पति पत्नी समस्या, कोर्ट कचहरी, धन संपत्ति, विदेश यात्रा, बिजनेस, शारीरिक और मानसिक चिंता, संतान सुख, आपका जीवन का ए टू जेड समस्याओं के लिए तुरंत मार्गदर्शन मिलेगा। गुरुजी के पास विश्वास रखकर आइए, 100% संपूर्ण मार्गदर्शन मिलेगा। आपका हर एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा। गुरुजी को आज ही अवश्य मिलिए। श्री पंचमुखी हनुमान कृपा से तुरंत निवारण किया जाएगा। पंडित जी हिंदी, मराठी, कन्नड़ से भविष्य बताते हैं। पता: साई पैराडाइज बिल्डिंग, शॉप नंबर 5, रुचिरा ज्वेलर्स के बाजू में, गुप्ते रोड, रेलवे स्टेशन के पास, डोबीवेली वेस्ट, मुंबई। फोन नंबर 9663296566।